प्रसारित करत आहोत विज्ञान प्रसार नवी दिल्ली आणि आकाशवाणी यांची सहनिर्मिती असलेल्या स्वागत उद्याचे या एकूण बावन्न भागाच्या विज्ञान मालिकेतील भाग तिसरा आजच्या भागाचं शीर्षक आहे रोजच्या जीवनात कृत्रिम बुद्धिमत्ता लेखिका वैशाली फाटक काटकर तज्ज्ञ अजित जगताप आणि मकरंद भोसले समन्वयक डॉक्टर किशोर कुलकर्णी सादरकर्ते विनायक मोरे बाबा जरा हे खाऊन सांगा ना कसं झालंय बघू अगं पण या पदार्थाचं नाव ओळखायला आईला आवडतील हे ब्रेड रोल्स ओ माय गॉड आईसाठी करणार ते मी सांगितलं नाही आणि ब्रेड रोल्सचा ब्र सुद्धा मी उच्चारला नाही तरी फक्त सारणाची चव घेऊन तुम्हाला कसं कळलं हो माझ्या तीक्ष्ण निरीक्षण शक्तीला सखोल वैचारिक चिंतनाची जोड मिळाल्याचा माझ्या अस्वाभाविक बुद्धिमत्तेला सुगावा लागलाय काय काय बाबा सगळं डोक्यावरून जात आहे कठीण नाहीये ग समजायला नवीन वर्षात आईला मदत करशील असं प्रॉमिस तू दिलायस हो 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 झटपट होणाऱ्या सोप्या पाककृती ऑनलाईन शोधल्यास ना ब्रेड ऑर्डर केलायस आणि आणि आज एक जानेवारी आहे एवढ्यावरून तुम्हाला कळलं हो रिया अगं मलाच काय तू कोणता पदार्थ केलायस ते साऱ्या जगाला कळलंय कस शक्य आहे तसं असेल तर रोहनला थेट अमेरिकेला व्हिडिओ कॉल करून विचारूया हे घे माझ्या लॅपटॉपवरून फेस टाइम कर हे सिरी सिरी हाय फेस फेस रोहन रोहन मेकिंग टू हाय हॅपी न्यू इयर आधी तू मला हे सांग जर मी आज ब्रेड ऑर्डर केला तर मी ब्रेड रोल करणार हे तुला समजेल का uh, नाही नाही ओळखता येणार आहे पण आपल्या बाबांना ते समजलं असं म्हणाले ते त वरून ताकबात ओळखायला त्यांच्या एवढा बुद्धिमान नाहीये मी <laughs> <laughs> अरे नुसती बुद्धी नाही मी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली हो oh, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मग तर सगळं शक्य आहे रिया तू गुगल किंवा यूट्यूबवर रेसिपी शोधली असशील तर त्याच्या सर्च इंजिनने तुला हजारो रेसिपीची यादी दिली असेल म्हणजे लाकूड तोड्याच्या गोष्टीतल्या कुऱ्हाडीसारखं झालं नाही का ही का रे बाबा तुझी ही का रे बाबा तुझी असं पुन्हा पुन्हा विचारायला नको काय <laughs> <laughs> हो सर्च बॉक्समध्ये ब्रेड रोल टाईप केल्यावर अनेक लिंक मेसेजेस ची लिस्ट लगेच समोर हजर होती त्यासाठी सर्च इंजिनमध्ये विशेष अल्गोरिदम वापरतात एवढंच मलाही माहित आहे अगं तू आज्ञा दिल्यावर फक्त अर्ध्या ते एक म्हणजे इंटरनेटचा पद्धतशीरपणे शोध घेत समृद्ध खजिन्यातून उपयुक्त आणि संबंधित माहिती गुगल वेचून आणतो तरी त्यातल्या दोन तीन वेबसाईट्सच तू उघडून बघितल्या असशील पंच्याहत्तर टक्के युजर्स पहिल्या पाच संकेतस्थळांनाच भेट देत असतात हो पण वेबसाईट उघडायला जर चार पाच सेकंद जरी लागली ना तरी मी अजिबात नाही लगेच लग वेबपेज बंद करते त्यामुळे रँकिंग वाढण्यासाठी त्यांच्यात कायम स्पर्धा असते त्याचा गैरफायदा स्पॅमर्स घेतात म्हणून विश्वसनीय असल्याची आणि त्याबरोबरच त्यांचा मजकूर त्या माहितीचा स्रोत अचूक असल्याची आपल्याला खात्री करून घेणं अत्यंत गरजेचं आहे रिया पुन्हा जेव्हा तू रेसिपी शोधशील तेव्हा ब्रेड रोलशी एखादी तरी लिंक तुला दिसेलच आणि जर स्वयंपाकाचा कंटाळा आला असेलच जो रोहनला नेहमीच येतो तर ब्रेड रोल्स आयते कुठे मिळतील त्याच्या जाहिराती त्याच वेब पेजवर दिसतात म्हणजे आपण जी माहिती शोधतो व्हिडिओज बघतो त्याच्याशी संबंधित जाहिराती दाखवून वेबसाईटच कमाई करतात सत्तर ते ऐंशी टक्के लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि मी सुद्धा त्यांच्यापैकीच एक आहे खाण्याची चर्चा खूप झाली पण या सगळ्याच्या मुळाशी कृत्रिम बुद्धिमत्ता आहे हे लक्षात आलंय का तुमच्या हो बाबा मी इंटरनेटवर जे जे शोधलंय त्या हालचालींचा मागोवा घेत त्या सगळ्याचा इंटेलिजंटली अर्थ लावून तुम्ही माझ्या ब्रेडरोल पर्यंत पोहोचलात अगदी बरोबर पण कृत्रिम बुद्धिमत्तेची मूलभूत कल्पना जगाला देण्याचं श्रेय कोणाला द्यायचं ब्रिटिश संगणक शास्त्रज्ञ ॲलन ट्युरिंगला त्यानेच तर कॅन मशीन्स थिंक असा प्रश्न उपस्थित करून विश्वाला विचार करायला भाग पाडला आणि जगाचा इतिहास दुसऱ्यांदा बदलला त्याआधी नाझी लेखन यंत्र एनिकमाच्या संकेत लिपीची उकल करून मित्रराष्ट्रांना दुसरे जागतिक महायुद्ध जिंकण्यासाठी ॲलेन ट्युरिंगचं सहकार्य मौल्यवान ठरलं होतं क्रिप्टिक जर्मन संकेताक्षरांचा अर्थ लावून युद्धकाळात प्रकाश झोतात आलेल्या ॲलन ट्युरिंगला कृत्रिम बुद्धिमत्तेचा जनक म्हणून लौकिक प्राप्त झालं आहे अरे वा शाळेत केलेलं प्रोजेक्ट अजून आहे तुम्हा दोघांना मग एकोणीसशे पन्नास साली त्यानंच तयार केलेली ट्युरिंग टेस्टची ही माहिती असेलच का नाही आठवणार ॲलन ट्युरिंगने एक साधा सरळ प्रश्न विचारला कॅन अ कम्प्युटर टॉक लाईक अ ह्युमन मनुष्याप्रमाणे संगणक बोलू शकेल का या प्रश्नामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता मोजण्याची कल्पना जन्माला आली जी जगप्रसिद्ध ट्युरिंग टेस्ट म्हणून ओळखली जाते आणि आता स्मार्टफोन बरोबरच इतर डिव्हायसेस खरंच बोलतात हे hey सिरी म्हटलं की आपण त्यांना बोलण्यासाठी ऍक्टिव्हेट करू शकतो मग आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुटकी सरशी मिळतात ट्युरिंग टेस्टसाठी आलननं एका खेळाचा प्रस्ताव मांडला ज्यामध्ये खेळाचा परीक्षक सहभाग घेणाऱ्या खेळाडूंशी शाब्दिक संवाद साधेल प्रत्येकाच्या उत्तराचं मूल्यमापन करेल आणि यात प्रश्नोत्तरांच्या तर आहे विशेष काहीच नसतं तरी ट्युरिंग टेस्ट जगप्रसिद्ध झाली असती का बाबांचा ऐकून तरी घे पूर्ण तर इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की या खेळात परीक्षक मनुष्य असेल पण एका प्रतिस्पर्ध्याच्या जागी मनुष्याऐवजी संगणक असेल ओ म्हणजे आपण तिघ आणि सिरी असे गेम खेळत असू आणि आई परीक्षक असेल खेळताना जर आईच्या लक्षात आलं नाही की या खेळात एक असा खेळाडू आहे जो माणूस नसून कम्प्युटर आहे तर तो कम्प्युटर बुद्धिमान ठरेल आणि तो संगणक ट्युरिंग टेस्ट पास होईल हे आई जज असेल तर कोणताच कम्प्युटर कधीच कुठलीच टेस्ट पास होणार नाही <laughs> हो ना तिचं किती बारीक लक्ष असतं सगळीकडे मी किचनवरून चकाचक करून ठेवलं तरी काहीतरी लुडबुड केल्याचं तिला वस्तुस्थिती तशीच आहे अगदी मोजके संगणक टेस्ट पास झालेले आहेत खरं तर ट्युरिंगचं भाकित होतं की दोन हजार सालापर्यंत शंभर मेगा कम्प्युटर्स तयार झाले तर ते सहजपणे ट्युरिंग टेस्ट पास होतील म्हणजे ट्युरिंगच्या काळात जर कोणी असं भविष्य वर्तवलं असतं की आजच्या काळातले संगणक अंतराळ यानाचं उड्डाण करतील नाजूक आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणानं पार पाडतील गहन गणिती समीकरणं सहजतेनं सोडवतील पण त्यांना सर्वसामान्य मनुष्याप्रमाणे संभाषण करताना झगडावं लागेल काय सांगताय काय बाबा तेव्हा खरंच हसण्यावारी नेलं असेल आय <laughs> नो कारण टेस्ट उत्तीर्ण होण्याच्या जवळपास पोहोचलेल्या बहुतांश संगणकांनी त्यांच्या अफाट संगणकीय क्षमतेचा उपयोग केवळ जिंकण्यासाठी न करता परीक्षकाची दिशाभूल करण्यासाठी केला एलायझा आणि पॅरिससारखे चॅटबॉट काही वेळ संवाद साधण्यात यशस्वी झाले पण उत्तरं द्यायच्याऐवजी परीक्षकाची दिशाभूल केल्यामुळं मानवापेक्षा श्रेष्ठ ठरू शकले नाहीत म्हणजे परीक्षित एखादं उत्तर जेव्हा माहित नसतं तेव्हा उगाच इकडचे तिकडचे शब्द घालून उत्तर माहित असल्यासारखं भासवायचं आणि पेपर तपासणाऱ्याची दिशाभूल करायची तसंच ना तसंच काहीच म्हणून तर अशा लबाड्या बरोबर पकडल्या जातात बाबा बॉट्स म्हणजेच ऍप्लिकेशन प्रोग्राम्स ना तुम्ही तसे बॉट्स कधी लिहिले आहेत का हो बाबा आय टी मध्ये केवढ्या हाय पोस्ट वर आहेत माहितीये ना तुला ते काही प्रोग्रामर नाही आहेत कोडिंग करायला ए तेवढं समजतं मला तू एम एस करतोस ना तू लिहिलेस का कोडिंग खूप केलं पण चॅटिंगचे प्रोग्रॅम्स अजून लिहिलेले नाही आहेत ते खूप म्हणजे खूप कठीण असतं आपण एकमेकांशी बोलताना एखादा शब्द समजला नाही तर गोंधळून जातो किंवा बोलताना अडखळलो तर समोरच्याला बोलणं नीट समजत नाही चॅट बॉटचं तसंच नाही का होणार चल आपण सिरीला विचारूया हे सिरी गुड इव्हनिंग डू यू नो अॅट कुड यू ट्राय अगेन शिवाय आपल्या भाषेचा वापर इतका गुंतागुंतीचा असतो की संदर्भ माहिती नसेल तर गल्लत होऊ शकते द टेस्ट रिझल्ट इज पॉझिटिव्ह याचा अर्थ लावावा तसा लागतो त्यामुळे यावर प्रतिक्रिया सकारात्मक द्यायची की नकारात्मक हे संदर्भाशिवाय समजणं कठीण आहे आपल्या मनातले विचार कम्प्युटरला कसे समजणार पण बाबा मी संदर्भ दिला नाही तरी माझे ब्रेड रोल्स तुम्हाला बरोबर ओळखता आले ना थोडक्यात काय कृत्रिम बुद्धिमत्ता दैनंदिन जीवनात घरोघरी येऊन पोचलेली आहे मी बिझनेस ट्रॅव्हलची तयारी जशी आदल्याच दिवशी करून ठेवतो ना तसंच सर्च इंजिन्सही उद्याच्या मीटिंग्स प्रवास अपॉइंटमेंटची माहिती आधीच काढून ठेवतात योग्य वेळी आपल्याला आठवण करून देतात राईट किती तासांनी फ्लाईट आहे याचा रिमाइंडर ईमेलने येतो शिवाय आपल्या स्मार्ट फोनवर हो मीडियावर फोटो पोस्ट करायचाच अवकाश लगेच आपल्या फ्रेंड्सना टॅग करण्यासाठी सजेशन येतं म्हणजे फोटोतली माणसं ओळखण्यासाठी त्यांच्याकडे ऍडव्हान्स सॉफ्टवेअर सिस्टीम असणार व्हेरी स्मार्ट आजच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा हेतू केवढा विस्तृत झालाय ना त्याचं मूळ उद्दिष्ट जरी ॲलन ट्युरिंगच्या प्रश्नाचं सकारात्मक उत्तर शोधणं असलं तरी आत्ताचं प्रगत तंत्रज्ञान बघता कृत्रिम बुद्धिमत्तेचं पूर्वीचं मोजमाप कालबाह्य झाल्याचं मानावं लागतंय मानवी बुद्धिमत्तेच्या क्षमतेची प्रतिकृती यंत्रामध्ये निर्माण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता सदैव प्रयत्नशील आहे कम्प्युटर आपल्याला गेम्समध्ये बसल्या बसल्या हरवू शकतात आय नो सगळ्यात कठीण प्राचीन चायनीज बोर्ड गेम Go, गो माहिती आहे का जगप्रसिद्ध गो एक्सपर्टला हरवण्यासाठी गुगलने अल्फागो नावाचा एक प्रोग्राम तयार केल्याचं मी वाचलं होतं आणि जेव्हा अल्फागो जागतिक गोपटू विरुद्ध जिंकला तो क्षण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विश्वातला ऐतिहासिक क्षण मानला गेला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या यशाची पहिली मोठी उडी मानली जाते कारण मनुष्याच्या हुशारीपेक्षा संगणक वरचढ ठरून त्यानं मानवी बुद्धिमत्तेला शह दिला यंत्र खरोखर मनुष्याप्रमाणे विचार करू शकतात आणि शिकूही शकतात याचं उदाहरण झालं या गेमची स्ट्रॅटजी खूप कॉम्प्लेक्स असणार हो बुद्धिबळात जितक्या चाली असतात त्यापेक्षा कितीतरी पटीने ह्याच चाली चालता येतात त्यामुळं प्रत्येक संभाव्य चाल ओळखणं शक्यच नसतं अशक्य अल्फागोचं गणितीय तर्क म्हणजे अल्गो रिदम अशा प्रकारे तयार केलं आहे की प्रत्येक चाल करण्यापूर्वी अल्फा गो स्वयं अध्ययन करू शकतो म्हणजे मशीन लर्निंग येस yes. व्हेरी इंटरेस्टिंग मशीन लर्निंगबद्दल मी सुद्धा शिकलो आहे कितीही झालं तरी कम्प्युटर इज अ मशीन त्यामुळे आपण त्याला जेवढं शिकवू तेवढं आणि तेच तो करू शकतो पण जर कम्प्युटरमध्ये बुद्धिमत्ता आणायची असेल तर त्यांना स्वतःच शिकायला नको का जॉन मॅकार्थी याने गणिततज्ज्ञ आणि संशोधकांचा समूह स्थापन करून मशीन लर्निंगची एक सुरुवात केली <laughs> बाबा तुम्ही रोहनच्या सारखे मागे असायचात की अभ्यास कर रे पुस्तक हातात धर तो नुसतो हो हो म्हणायचा पण जेव्हा त्याचा तो स्वतःहून मन लावून अभ्यास करायला लागला ते तेव्हा एम एस ऍडमिशन मिळाली त्याला रोहन आणि रिया तुम्ही असा विचार कधी के केलाय का की आपण कितीतरी गोष्टी आत्मसात करत असतो नुसतं निरीक्षण करून किंवा ऐकून अनेक गोष्टी न शिकवताही शिकत असतो किंवा एकाच वेळी अनेक गोष्टी आपण करू शकतो तसं मल्टीटास्किंग आपण नेहमीच करतो आणि शिकण्याचं म्हणाल तर नवीन स्मार्टफोन आल्यावर त्याचे फीचर्स शिकलो कॉलेजमध्ये तर प्रत्येक वर्षी नवीन विषय असतातच आज तू ब्रेड रोल्स करायलाही शिकलीस संगणकालाही नवीन शिकताना असंच टप्प्याटप्प्यानं पुढं पुढं जावं लागतं आणि स्वतःच सुधारणा करायलाही शिकावं लागतं आज तुझ्या रेसिपीत काही कमी जास्त झालं तर ते तू पुढच्या वेळेला सुधारशील तसंच संगणकही स्वयं अध्ययन करून स्वतःमध्ये सुधारणा करू शकतात कृत्रिम बुद्धिमत्तेची व्याप्ती किती आहे ते बघितलंय ब्रेड रोल्सपासून सुरू झालेल्या आपल्या गप्पा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या चर्चेकडे कधी वळल्या ते कळलंच नाही ना आय नो आठवड्यातून एकदा तरी अशा डिस्कशनसाठी ठरवून कॉल केला पाहिजे आपण मी कॅलेंडरमध्ये घालून ठेवतो हो म्हणजे पर्सनल असिस्टंट मला रिमाइंड करेल कल्पना चांगली आहे तुमच्या आईला विचारून सगळ्यांच्या सोयीची वेळ ठरवूयात आपण चालेल ए रोहन तुला पर्सनल असिस्टंट आहे कोण रे माझ्या म्हणजे माझ्या रूममेटकडे अलेक्सा आहे वाव मी पण सिरीला सांगेन अपॉइंटमेंट फिक्स करायला हाय दे What date डेट अँड is this appointment? नॉट नाव ओके आई थोड्या वेळाने ऑफिसमधून येईल तेव्हा एकदम अलेक्सा बरोबर बोलूया ॲमेझॉनचा अलेक्सा ऍपलचा सिरियस पर्सनल असिस्टंट घरोघरी झालेत आपण विचारलेल्या प्रश्नांची लगेच उत्तर द्यायला तत्पर आहेत ते पण त्यांचं कार्य मर्यादित असतं हवामानाचा अंदाज देणाऱ्या बॉटला तापमान पावसाचा अंदाज देता येईल पण वेळ नाही सांगता येणार त्यामुळं त्यांची कृत्रिम बुद्धिमत्ता साधारण किंवा वीक समजली जाते आणि त्यांना जर उत्तर तर, karun, <laughs> तर, web. Web येत नसेल तर आय डोंट क्वाईट अंडरस्टँड दॅट म्हणून सरळ हात वर करून मोकळे होतात नाहीतर काय नाहीतर आय फाउंड दिस ऑन द वेब म्हणून वेब लिंक देतात पण निदान त्यांना येत नाही समजत नाही तर ते मान्य तरी करतात तू कधी तुझी चूक कबूल करतोस का रोहन आणि आईने कोणतंही काम सांगितलं तर नॉट माय जॉब म्हणून कोण हात झटकून मोकळं होतं रे मी चूक करतच नाही तर माफी कशाची मागणार तुझं असं म्हणणं असेल तर हे सांग बघू वीक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं मी उदाहरण दिलं आता स्ट्रॉंग म्हणजेच असाधारण कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल सांगशील वाचलं होतं खरं तर आठवत नाहीये आठवून सांगतो आता का कर कबूल कर ए ऐगा चिडवू नको सर तुला तरी माहिती आहे का हो अरे आय बी एमने तयार केलेले वॉटसन नाही का सगळ्यात जास्त वेळा अमेरिकन गेम शो जेप्रेडीमध्ये सलग जिंकणाऱ्या जेन हरवलंय फॉरगेट फाउंडर मेंबर थॉमस वॉटसन यांचंच नाव कम्प्युटरला दिलेलं होतं जेप्रेडीमध्ये वॉटसन कसा जिंकला तो व्हिडिओ आपण सगळ्यांनी मिळूनच बघितला होता कृत्रिम बुद्धिमत्ता वेगवेगळ्या रूपात आपल्या घरापर्यंत जरी आलेली असली तरी काही ठराविक उदाहरणच आपल्या डोळ्यासमोर पटकन येतात हो ना माणसांना मदत करणारी मशीन्स म्हटल्यावर चालते फिरते रोबोट्सच लगेच आठवतात रोबोटिक होतात आता आणि ऑटोमेटेड कार्स बरोबर मनुष्याच्या हस्तक्षेपाशिवाय यंत्रमानवानं शस्त्रक्रिया करणं किंवा रस्त्यावर धावणाऱ्या स्वयंचलित गाड्या तयार करण्यासाठी किती मुद्दे आणि घटक विचारात घ्यावे लागत असतील ते लक्षात येत आहे ना तुमच्या आपण काळजीपूर्वक वाहन चालवलं तरी अनपेक्षित प्रसंगामुळे अपघात घडू शकतात अर्थात गाडीचा इन्शुरन्स आपण केलेलंच असतो पण इन्शुरन्स क्लेम करण्याची प्रक्रिया व्हॉट्सनच्या मदतीनं सोपी होऊ शकते ते कसं काय हे बघा गाडीच्या अपघातानंतर विमा कंपनीकडे जेव्हा मागणी येते तेव्हा गाडीच्या मॉडेलच्या अपघातापूर्वीच्या फोटोंची तुलना अपघातानंतरच्या फोटोंशी केली जाते ऑडिओ व्हिडिओ फोटोज अशा कोणत्याही स्वरूपातली माहिती वॉटसनला दिल्यावर गाडीचं कुठं कोणत्या भागांना आणि किती प्रमाणात नुकसान झालं असेल ते अचूकपणानं ठरवता येतं कोणते भाग पूर्णपणे निकामी झालेत किंवा कोणत्या पार्ट्सची दुरुस्ती करायला ला लागेल हेही समजतं वाव वॉटसन हे सुद्धा करू शकतो अरे तो काय करू शकत नाही ते विचार वॉटसन मनुष्याप्रमाणे माहिती वाचून पॅटर्न रेकग्नेशनच्या आधाराने तो ठरवू शकतो की उत्तर किती टक्के खात्रीशीर आहे तो रोगचिकित्सा करू शकतो तो सगळ्यात जास्त वेळा अमेरिकन गेम शो मध्ये सलग जिंकणाऱ्या जेत्या जेन केनिंग्जला हरवू शकतो किंवा शास्त्रीय संगीतातला नादमधुर आविष्कारही घडवू शकतो अफलातून आहे म्हणजे वॉटसन ठराविक एका कामासाठी तयार केला गेलेला नसून कितीतरी भिन्न प्रकारच्या गोष्टी तेवढ्याच एफिशियंटली करू शकतो हे आता पटलंय रिया आपली आई सुद्धा त्याच्यापेक्षा काही कमी नाहीये ती तर घर सांभाळते स्वयंपाक करते आपल्या परीक्षा अभ्यासाचं बघते आणि हे सगळं तिचा बँकेतला जॉब सांभाळून करते बरं का ती नॉट ओनली मल्टीटास्किंग शी इज मल्टी टॅलेंटेड तुमचं बोलणं ऐकायला आई आत्ता इथं असायला हवी होती आई पण कंटाळत असेलच ना म्हणून मी तिला मदत करायचं प्रॉमिस केलं तर मी आता अमेरिकेत राहतो त्यामुळे इच्छा असूनही मी काही मदत करू शकत नाही दूर राहून तू काय मदत करू शकशील ना ते तुझ्या खास मैत्रिणीला विचार बरं का बघूया काय म्हणते ते आई येईलच आता तिलाही बघता येईल माझी मैत्रीण रोहनची मैत्रीण बघू बघू कोण आहे ती आई तू, तू कधी आलीस कळलंच नाही आम्हाला माझ्या मागे तुमची काय खलबत चालली आहेत मल्टीटास्किंग वगैरे कोणाबद्दल बोलत होतात दार उघडताना ऐकलंय बरं का मी कोणाबद्दल अगं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या गप्पा रंगात आल्या होत्या हो का आमच्या बँकेतही खूप गाजावाजा झाला होता काही जण उगाच बाऊ करत होते पण स्मार्टफोन हातात आल्यावर खातेदार मोबाईल बँकिंग वापरायला लागले ला तेच सोयीस्कर वाटलं स्पॅम ईमेल ओळखणं डेबिट कार्डचा गैरवापर किंवा अकाउंट मध्ये होणाऱ्या अनपेक्षित व्यवहारांवर लक्ष ठेवणं सोपं झालंय आता नवीन टेक्नॉलॉजी आल्यावर त्याचे फायदे तोटे तर असणारच सगळ्यांना हे समजायला लागले की प्रत्येक क्षेत्रात कळत न कळत आपण कृत्रिम बुद्धिमत्ता वापरतो कम्प्युटर्स जर सेल्फ लर्निंग आणि ट्रान्सफर लर्निंग करत असतील तर असा एक विचार माझ्या मनात आला एक दिवस असा येईल की मशीन्स आपल्यापेक्षा जास्त बुद्धिमान होतील आणि कम्प्युटरनंच जर आपली एक्झाम घ्यायची ठरवलं तर आणि आत्ताच्या कम्प्युटरचं स्पीड आणि कॅपेबिलिटी बघितली तर माणसांना मशीनच्या गतीने धावून स्वतःच्या बुद्धीला सारखी चालना द्यावी लागेल त्याच्याही फार पुढे जाऊन विचार केला तर आपली पर्सनल माहिती कम्प्युटरमध्येच असते त्याने त्यात बदल केला किंवा पुसून टाकली तर असं काही ऐकलं की माझ्या अंगावर काटाच येतो आधीच कम्प्युटर्समुळे बेरोजगारीचं प्रमाण वाढल्याचे आरोप केले जातात अनेक श्रमजीवींची जागा अधिक क्षमतेच्या मशीन्सनी घेतल्यामुळे आरडाओरडा होत असतो यंत्रांवर कोणत्या कामासाठी आणि किती प्रमाणात विसंबून राहायचं हे मात्र माणसांनीच ठरवायला हवं बरोबर आहे कम्प्युटरची कृत्रिम बुद्धिमत्ता मनुष्याच्या हितासाठी नैतिकतेचं भान ठेवून वापरली तर असे प्रश्न उद्भवणारच नाहीत मनुष्यानं स्वतःची बुद्धिमत्ता सिद्ध करण्यासाठी सामर्थ्यवान संगणक तयार करायचे आणि त्या यंत्रांनीच मनुष्याच्या बुद्धिमत्तेची कसोटी घ्यायची यंत्र की मनुष्य कोण श्रेष्ठ हे ठरवण्यासाठी एकमेकांवर कुरघोडी करत चक्रात अडकून पडण्यापेक्षा मला वाटतं मानवता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता परस्परात विलीन केले पाहिजेत नाही का करेक्ट बरोबर यांत्रिक किंवा धोकादायक कामं मशीन्सनी करावीत आणि आपण आण नवीन स्किल्स शिकावेत म्हणजे भविष्यात कृत्रिमत्ता कमी होऊन बुद्धिमत्ता वाढवण्याकडे भर दिला जाईल तर हा प्रॉब्लेम येणारच नाही ना आय अग्री लेट्स बिल्ड अ लेस अँड मोर इंटेलिजंट नवीन वर्षाचं रिझोल्यूशन ठरवूया <laughs> अगदी शहाण्या मुलांसारखं बोललात की रे आता रोहनची मैत्रीण कोण आहे ते पटकन सांगा नाव काय काय का करते <laughs> <laughs> अगं आई तिला सगळंच येतं आपण सांगू ती काम करते ती अंधार पडल्यावर दिवे टी टीव्ही ऑन करते आपल्या आवडीची गाणी ऐकवते का किचन काय संपलं आहे याची सुद्धा यादी करते आणि एवढंच नाही तर रोहनचं म्हणणं विना तक्रार ऐकून त्याला हवी ती माहिती शोधून देण्यासाठी संपूर्ण विश्वाला घिरट्या घालते जी मेरे आका म्हणून त्याच्या समोर हात जोडून अहो रात्र त्याच्या सेवेत उभी असते बास, बास, बास। सगळं तिनेच केलं तर रोहन काय करणार ती जेवण खाण बघेल हवं तर ऑर्डर सुद्धा करेल मी काही करणार नाही फक्त तिला हाक मारणार काय आहे आहे? की ती अलेक्सा मैत्रीण जिनी इज अलेक्सा आय एम लिस्निंग विज्ञान प्रसार नवी दिल्ली आणि आकाशवाणी यांची सहनिर्मिती असलेल्या स्वागत उद्याचे या विज्ञान मालिकेचा भाग तिसरा श्रोते हो आताच आपण ऐकलात आजच्या भागाचं शीर्षक होतं रोजच्या जीवनात कृत्रिम बुद्धिमत्ता लेखिका वैशाली फाटक काटकर यातील सहभागी कलावंत रिया निधी पेडणेकर रोहन ओंकार घळसासी बाबा उमेश घळसासी आई माधुरी लोणकर निर्मिती सहाय्य पूजा काळे सहकार्य मराठी विज्ञान परिषद मुंबई सादरकर्ते विनायक मोरे ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती